मी रोहित प्रधान, आपल्या रोहित प्रधान ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर एका थीम पार्कमध्ये बसलो आहे मी, कालिकट या शहरामध्ये, ज्याला कोझिकोड हे सुद्धा एक दुसरं नाव आहे. हे नंतर ठेवण्यात आलेलं नाव कोझिकोड म्हणजे. आणि कालिकटमध्ये कालिकटला ओळख कशी पडली किंवा का जास्त नाव रूपाला आलं, तर पोर्तुगीज ज्यावेळेस भारतामध्ये आले होते 1498 पहिल्यांदा पोर्तुगीज जो होता वास्को दि गामा, त्यांनी या धरतीवर, कालिकटच्या धर्तीवर पहिल्यांदा भारतामध्ये प्रवेश केला होता समुद्री मार्गाने. तो एक पहिला व्यक्ती होता की जो समुद्री मार्गाने भारतामध्ये आलेला होता. कोण? वास्को दि गामा. त्यामुळं इथं पोर्तुगीज, डच, फ्रेंच अनेक लोकांचं राज्य राहिलं. तर त्यामुळे एक प्रमुख बंदर म्हटलं तरी चालेल त्या काळचं. आणि त्यानंतर त्यांनी इथं वसाहती बसवल्या वगैरे सगळं हे झालं आणि शहर थोडं डेव्हलप झालं. त्याच्यानंतर अनेक राजांनी इथं वास्तव्य केलं, इथं हुकूमत केली, सगळं. आणि आज शहर एवढं डेव्हलप आहे की कॉर्पोरेट सेक्टर, बिल्डिंग सेक्टर एवढं डेव्हलप आहे इथं या ठिकाणी. जसं फिरतो आहे ना, मला एक अलग फिलिंग येते. मी कुठंतरी जास्त मोठ्या ठिकाणी गेलो की असं मला वाटायला लागलं. खूप आणि मेजर सिटी, सेकंड मेजर सिटी आहे या केरळामध्ये. सो आपण आज व्हिजिट करणार आहोत आणि थोडंसं फिरणार आहे. जास्त पण नाही, जेवढं आपल्याला ज्याने शक्य होतं तेवढं आपण करतो, कारण आपल्याला बॅग घेऊन सोबत चालायचं असतं. सो आत्ता सध्या बसलो आहे मी एका थीम पार्कमध्ये, बायोलॉजिकल थीम पार्क आहे त्या ठिकाणी मी बसलो आहे. आणि बॅग वगैरे इथं पाठीमागे कलेक्ट केल्या आणि म्हटलं थोडा वेळ तुमच्याशी गप्पा पण करूयात आणि थोडा एक स्वतःचा जो क्वालिटी टाईम आहे तो पण एन्जॉय करूया. सो म्हणून या ठिकाणी बसलेलो. सो याचं लोकेशन सांगता, आता मी एकदम सिटीच्या एकदम आतल्या साईडला, एकदम सेंट्रल रिजनला बसलो आहे सिटीच्या. आणि हा जो हायवे तो पनवेल ते कन्याकुमारीपर्यंत जाणारा हायवे, त्या हायवेच्या कडेलाच आपण ज्यावेळेस जात असतो, कालिकटमध्ये एंटर करतो, त्यावेळेस हा थीम पार्क आपल्याला लागतो. तर थीम पार्क तुम्ही पाहू शकता, याचे काही शॉट्स आहेत मी कलेक्ट केले होते. तर कसला भारी या ठिकाणी शेजारून एक कॅनॉलसुद्धा केलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला झाडं 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 आणि फक्त झाडंच दिसतील. सकाळी काही लोक इथं मॉर्निंग वॉकला येतात आणि शहराच्या मधोमध एवढं हिरवंगार ठिकाण पाहायला भेटतं. खरंच खूप भारी भारी वाटतं. आणि पुढं गेल्यानंतर एक बीचसुद्धा आहे, तो बीचसुद्धा बघू आपण. फेमस बीच आहे कोझिकोड बीच म्हणून त्याचं नाव आहे. सो फेमस बीच आहे. बाकी याला 10 वाजल्याच्या नंतर, म्हणजे एक 9-10 वाजल्याच्या नंतर एक 10 का 15 रुपये तिकीट आहे. पण आता सध्या मी इथं फ्रीमध्ये बसतो, आतमध्ये नाही गेलो एवढं, पण इथं बाहेर बसून मस्त एन्जॉय करतो. सो व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघत चला. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं, मी कोझिकोडला येण्यासाठी निघलो होतो पण मला लिफ्ट वगैरे कमी भेटत होतं, त्यामुळं मला जरासा टाईम लागला. इवन मी रात्री 10 वाजता पोहोचलो इथं. 10 वाजता पोहोचल्यानंतर 11:30 वाजता माझी राहायची सोय झाली. एका पेट्रोल पंपावर मी स्टे घेतला होता, तिथे आंघोळ वगैरे केली. आंघोळ वगैरे करून मी आता निघलो आहे कोझिकोडेला, म्हणजे एक्सप्लोअर करायला थोडंसं. तर इथलं फूड वगैरे, त्याच्यानंतर इथल्या काही गोष्टी मी एक्सप्लोअर करून जाईल पुढच्या ठिकाणाला. पुढचं ठिकाण कुठलं आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजलं. सो बाय बाय.